आपण बघताय न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका. भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन आणि त्याच अनुषंगाने यातली एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की पुणे विद्यापीठात अभाविपनं आंदोलन केलंय. अभाविपनं पुंगी बाजवा हे आंदोलन केलं. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षांमध्ये गोंधळ झाला आणि या विरोधात अभाविपनं हे आंदोलन केलं. जोपर्यंत कुलगुरू स्वतः येऊन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा अभाविपनं दिलेला आहे. याच विषयी आपण बोलणार आहोत. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू अरुण सावंत सर आपल्या बरोबर आहेत. सावंत सर, या आंदोलनाकडे आपण कसं बघता? नाही, एकूणच काय की 11वीचे प्रवेश रखडलेले आहेत आणि मुलं आदताईपणा करतात. आता ह्याच्यावरती मार्ग सापडणं फार कठीण दिसतं. दोनच गोष्टी करू शकतात आपण. आता आपल्याला सोल्युशन पाहिजे दोन गोष्टी. एक पहिली गोष्ट म्हणजे ह्या वर्षी इतकं लांब चाललेलं आहे अकॅडमिक इयर, त्याच्यामध्ये करोनाचं संकट आहे, त्यामुळे अकॅडमिक लॉस विद्यार्थ्यांचा होतो, तो पुढे त्याचा बॅकलॉग होईल, मुलांचं नुकसान होईल, महाराष्ट्र मागे पडेल. राष्ट्रीय स्तरावरच्या 12वीच्या नंतरच्या परीक्षा असतात, त्यावरती आपलं पिछेहाट होणार आहे, कारण मुलांचा वेळ वाया जातो. जवळजवळ अर्धं वर्ष गेलेलं आहे 11वी 12वी पूर्ण करून त्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यामध्ये महाराष्ट्र मागे पडेल. याच्या दुसरा दोन पर्याय असे आहे की एक तर ह्या विद्यार्थ्यांनी किंवा सगळ्यांनीच आपण ह्या वर्षापुरती तरी ऍडमिशन्स ह्या रिझर्वेशननी करू नये, सामंजस्यपणा घ्यावा, हे पहिलं सोल्युशन आहे. दुसरं सोल्युशन आहे मग ज्या 10 जी काय परसेंटेज ऍडमिशन्स असतात रिझर्वेशनची, ती ऍडमिशन एक्स्ट्रा करा. वाटलं तर मग एक्स्ट्रा डिव्हिजन्स तयार करा, म्हणजे रिझर्वेशनमुळे कोणाचं इतर घटकांचं नुकसान होणार नाही. आणि मराठा रिझर्वेशनच्या जो टक्केवारी आहे प्रपोज केलेली, त्याप्रमाणे ऍडमिशन करून आली वेळ एक्स्ट्रा डिव्हिजन्स तयार करा ह्या वर्षापुरती. असे दोन पर्याय आपल्या समोर उभे आहेत. कारण आंदोलन करून नुकसान होतं विद्यार्थ्यांचं, त्यामुळे काहीतरी यातनं मार्ग काढणं. कारण सुप्रीम कोर्ट माननीय म्हणजे त्याच्या पुढे काय होईल निश्चित नाहीये ना, त्यामुळे ह्या पद्धतीने मुलांनी थोडस संयम ठेवून आपण ह्या वर्षी एक तर रिझर्वेशनचा इश्यू बाजूला ठेवूया किंवा रिझर्वेशनने ऍडमिशन्स करून एक्स्ट्रा ऍडमिशन्स करून त्या मुलांची सोय करावी. वर्षभरात तर निकाल लागेल, ह्याचं सोक्षमोक्ष होईल ह्या मुद्द्याचा, त्यामुळे दुसरा कुठला पर्याय मला तरी सुचत नाही असं मला वाटतं. खरं तर कुलगुरू म्हणून आपणही विद्यापीठाचा कारभार सगळा बघितलेला आहे, मुंबई विद्यापीठाचा. आपल्याही समोर अशा पद्धतीची काही वेगवेगळी आंदोलनं झाली असतील. आता या सगळ्याच्यामध्ये जोपर्यंत कुलगुरू येत नाहीत तोपर्यंत आम्ही काय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. अजूनही कुलगुरू आलेले नाही आहेत. पण या सगळ्याच्यात, किंवा तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवला पाहिजे, कुठेतरी व्यवस्थापन आणि विद्यार्थी या दोघांमध्ये संवाद कमी होतो आहे का किंवा कमी पडतो आहे का, ज्यामुळे ही आंदोलनाची भूमिका विद्यार्थ्यांना घ्यावी लागली? दुर्दैवाची गोष्ट असं आहे की कुलगुरू हे सगळ्याच विद्यापीठांचे कुलगुरू मी बघतो गेले वर्षभर ह्या प्रॉब्लेम्समध्ये, करोना असो, परीक्षा असो, काही असो, की कुलगुरू पालक आणि विद्यार्थ्यांशी संवादच साधत नाही. जे काही ऑप्शन्स आहेत ते आपण वापरूया, का ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना माहीत नसतं ते सांगितले पाहिजेत. ह्या संवादाअभावी ह्या मुलांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांना खात्री दिली पाहिजे की तुमचं नुकसान होणार नाही, परीक्षांचं होणार नाही, प्रवेशाचं होणार नाही आणि अकॅडमिक लॉस होणार नाही इतकी खात्री. कारण